नमस्कार मित्रांनो जीवन व्याज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय तसा एकदम महत्वाचा असून तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा बघा यामध्ये आहे की शरीरावरील अनावश्यक केस म्हणजे कुठल्याही भागावरील असतील तर ते, ते कमी कसे करावे त्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील घरगुती हे आपण पाहणार आहोत यामध्ये आता जास्त डीपमध्ये न जाता थोडक्यात माहिती सांगतो पहा अनावश्यक केस हे स्त्रियांमध्ये एस्ट्रोजिन हार्मोन्स आहे त्याचे असंतुलन किंवा त्यात बिघाड झाल्यामुळे हे घडतं अनावश्यक केस बऱ्याच ठिकाणी येतात जसे आ, मिशा दाढी त्यानंतर खांदा चेहरा गाल किंवा इतर कोटे बऱ्याच ठिकाणी येतात पायावर वगैरे आणि मग हे केस घालण्यासाठी पहिला उपाय आपण पटकन सांगूया कारण वेळ घालण्याचा अर्थ नाही हळद पेस्ट बेसन पेस्ट आणि दही सामान्यत हे दहा दहा दहा, दहा एम एल एकत्र करा आणि ते मिक्स करा मिक्स केल्याच्या नंतर याची पेस्ट अनावश्यक केसावर दहा ते वीस मिनिट लावा नंतर कोमट पाण्यानं धुवून टाका याने तुमचे अनावश्यक केस साधारणत पाच ते सहा दिवस आठवड्यात करा एक दीड महिन्यामध्ये निघून जातील दुसरा उपाय असा आहे की दोन चम्मच मध एक चम्मच ओटमिल पेस्ट एक चम्मच रस एकत्र करा व त्यात थोडीशी हळद टाका आणि ह्याचं मिश्रण अनावश्यक केसांवर लावा नंतर कोमट पाण्यानं किंवा गार पाण्यानं सहज धुवून टाका आणि ते साधारणतः वीस मिनिट आठवड्यात तीन दिवस करायचे साधारणतः महिन्यामध्ये तुम्ही दहा बारा दिवस करू शकतात यानं देखील केस निघून जातात व कायमचे कमी होतात तुरटी पावडर प्लस गुलाब जल एकत्र करा आणि ते लावा याचं प्रमाण कसं एक चम्मच तुरटी पावडर एक चम्मच गुलाबजल मिक्स करा गुलाबजल प्रमाण कमी ठेवलं तरी चालतंय फक्त त्याची पेस्ट बनली पाहिजे आणि ती अनावश्यक केसांवर लावा अनावश्यक केस केसांवर साधारणतः वीस मिनटं ही पेस्ट ठेवा आणि त्यानंतर धुवून टाका हा उपाय साधारणतः आठवड्यामध्ये दोन किंवा तीन दिवस करायचा आहे अनावश्यक केस हळूहळू कमी होऊन जातील शेवटचा आणि अत्यंत उपयोगी असा उपाय असा की तीस ग्रॅम साखर व दहा ग्रॅम लिंबू असं एकत्र करा आणि ते एकशे पन्नास मिलीलिटर पाण्यामध्ये मिक्स ठेवा मिक्स करा आणि ते अनावश्यक केसांवर लावा त्याला अर्धा तास वाळू द्या नंतर धुवून टाका अनावश्यक केस गळून जातील आणि नवीन केस येण्यासाठी वेळ लागेल आणि कमी प्रमाणात येतील अशा रीतीने जर तुम्ही अनावश्यक केसांसाठी उपाय केला तर तुमच्या शरीरावरील अनावश्यक केस सहज आणि साध्या पद्धतीने काढता येतील मात्र अनावश्यक केसामध्ये जर समजा एखाद्या वस्तूची कुणाला ऍलर्जी असेल तर ती वस्तू घेणं टाळावे कारण कसं सेन्सिटिव्हर भागावर लावणे किंवा जे तुमचं इनर ऑर्गन्स आहेत याच्या बाजूला लावणं थोडंसं धोक्याचं असतं तुम्ही बाकीच्या शरीरावर इतरत्र यूज करू शकतात व्हिडिओ आवडला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब